प्रत्येक नागरिकास न्याय मिळवून देणे ही घटनात्मक जबाबदारी आहे असे मत न्यायमूर्ती संभाजी ठाकरे यांनी व्यक्त केले ते अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ अहमदपूर तसेच सरसय्यद अहमद खान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिरूर ताजबंद यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून काल घेण्यात आलेल्या कायदेविषयक शिबिराच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाचे उद्घाटक रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद वर्मा हे होते तर प्रमुख उपस्थितीत दिवाळी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायमूर्ती श्याम तोंडशिरले पोलीस उपविभागीय अधिकारी बालाजी लंजिले पोलीस निरीक्षक नाणासाहेब लाकाळ उपसरपंच प्रताप पाटील वैद्यकीय अधिकारी शरद बिराजदार दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरचे अभिमन्यू सवई ॲडवोकेट लक्ष्मण काटवडे ॲडवोकेट आशिष वाघमारे ॲडवोकेट संतोष दराडे ॲडवोकेट उपे पोलिस पाटील उत्तम वाघमारे उस्ताद शफीउद्दीन गोदावरी पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना न्यायमूर्ती ठाकरे म्हणाले की भारतीय संविधानाच्या कलम चौतीस मध्ये न्याय हक्क सांगितले तो न्याय मिळवून देण्याची घटनात्मक जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी विधी सेवा समिती आपल्या सोबत आहे आतापर्यंत आझादी का अमृत महोत्सवा निमित्त सत्त्याण्णव ग्रामपंचायतीला भेटी देऊन विधी साक्षरता जनजागृती केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी गोदावरी पवार यांनी मार्गदर्शन केलेत दिव्यांग कर्णबधीर आणि अपंग अंधांना काठी आणि इतर उपस्थित हस्ते वाटप करून लसीकरण केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना गायकवाड आणि प्रास्ताविक अलाउद्दीन किनीवाले यांनी केलेत तर आभार महेश विलापट्टे यांनी मांडलेत यावेळी तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधव यांच्यासह व्यापारी आणि या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुन्ना शेख सादिक शेख शिवचंद्र एन टी किनीवाले एम डीदुल्ला शेख यांनी परिश्रम घेतलेत यावेळी न्यायमूर्ती ठाकरे यांच्यासमोर तालुक्यातील अनेक अंध अपंग आणि शासकीय सुविधा अधिकाऱ्यांमार्फत पुरवल्या जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत यावेळी ठाकरे यांनी या तक्रारीची दखल घेऊन ताबडतोब अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले आहेत धर्मपाल सरोदे एमसे न्यूज अहमदपूर